कोरोनामुळे गेले 5 महिन्यापासून बंद असलेली एसटी महामंडळाची सेवा गुरुवारपासून सुरू झाली. जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात कुठल्याही जिल्ह्यात प्रवाशांना यावेळी जाता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका सीटवर एकच प्रवासी बसवण्यात येणार आहे. कोरोनामुळे 23 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले होते, तेव्हापासून एसटी महामंडळाची बस सेवा देखील यावेळी बंद होती. यामुळे महामंडळाच्या जळगाव विभागाचे 125 कोटीचे नुकसान झाले होते. याचाच परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर झाला होता. 2-2 महिने विलंबाने पगार होत असल्यामुळे कर्मचारी वर्गावर उपासमारीची वेळ आली होती. प्रवाशांची मागणी लक्षात घेता महामंडळाने 21 मे पासून जिल्हांतर्गत बस सेवेला यावेळी परवानगी दिली होती. यावेळी बसेस सोडण्यापूर्वी ढोलताशांच्या गर्जरात यावेळी लालपरीचं स्वागत करण्यात आलं. यावेळी दररोज 5,000 फेऱ्यांचं वेळापत्रक असणार प्रमुख निलिमा धुळ्यापर्यंत पण आज पहिली प्रवाशांची गर्दी पाहून आणि प्रवाशांच्या मागणीनुसार आपण जवळजवळ आज धुळ्याच्या पण 2 गाड्या सुटलेल्या आहेत आणि चोपड्याच्या 2 गाड्या आपल्या डेपोच्या गेलेल्या आहेत आणि इतर आगारांच्या सुद्धा वाहनं या रापा जळगाव आगारामार्फत सोडण्यात येत आहेत. एकूण किती प्रवासी बसवतो आहे, काय काळजी घेतो आहे आपण? आमची बस स्थानकातून आगारातून जी बस निघते आहे ती पूर्णतः सॅनिटाईज झालेली आहे. प्रवाशांना देखील ज्यांनी मास्क घातलेले आहे त्याच प्रवाशांना वाहनात प्रवेश दिला जातो आहे किंवा त्यांना विनंती करण्यात येत आहे की तुम्ही मास्क बांधावा आणि वाहनात प्रवास करावा. वाहनाचं टोटल सॅनिटायझिंग झालेलं आहे. आणि प्रतिसाद सकाळी थोडा तुरळक होता, परंतु आता लोकांमध्ये अवेअरनेस झाला म्हणजे जनजागृती झाल्यामुळे आता बऱ्यापैकी प्रतिसाद आहे. जी आता नुकतीच आपण जी धुळ्याची गाडी सोडली आहे त्यात पूर्णतः जळगाव आगारातूनच 22 प्रवासी गेलेले आहेत. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.